जय शिवराय भावना स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला तर भावना आपला आजचा जे काही व्हिडिओ आहे ते खरंच खूप खास झालेलं आहे कारण आपलं आजचं जे काही व्हिडिओ आहे ते नवीन जे काही ट्रेंडिंग गाणं चालू आहे नाद खुडा या गाण्यावर आपण बनवलेलं आहे माहीत आहे आपला व्हिडिओ थोडा लेट झाला थोडा म्हणजे जास्तच लेट झाला कारण काही पर्सनल प्रॉब्लेममुळे माझा व्हिडिओ रेग्युलर येत नाही आहेत पण इथून मी ट्राय करेल आणि शंभर टक्के ट्राय करेल की काय काही करून आपले व्हिडिओ रेग्युलर करू आणि हे सगळं तर ठीक आहे तर आजचं जे काही व्हिडिओ आहे हा आपण ऋता मॅमवर बनवलेला आहे कारण जे आपण माग पोस्ट टाकली होती आपल्या युट्यूब चॅनलवर त्याच्यावर काही जण ऋता मॅम म्हणजे वोट केलं की भाऊ ऋता व्हिडिओ कर म्हणून तर भावानो फायनली आज आपण त्याच्यावर व्हिडिओ केलेला आहे तर एकदा तुम्हाला आपला जे काही डेमो आहे इथे तुम्हाला ते दाखवून देऊयात वाजली डोळे बंद केल्यावर

भाऊ नो जशाप्रकारचे तुम्ही आता व्हिडिओ बघितला हा जे काही व्हिडिओ आहे ते आपण अलर्ट मोशन ॲपमध्ये केलेला आहे अलर्ट मोशन ॲपची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे तिथं जा आणि एक तीस सेकंड तुम्हाला थांबायचं आहे तीस सेकंड थांबाच्यानंतर जे काही एक बटन येईल अलर्ट मोशन ॲप डाउनलोड म्हणून तर तुम्हाला फक्त त्याच्यावर टच करून जे काही आपलं लेटेस्ट व्हर्जनवाला अलर्ट मोशन ॲप आहे ते तिथे जाऊन डाउनलोड करून घ्यायचं आहे भाऊनो अलाइट मोशन ॲप एकदम चांगलं आणि एकदम फ्री ॲप आहे जे मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तर लवकर जाऊन ते ॲप डाउनलोड करा तर ते ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे मोशन ॲपमध्ये तुम्हाला बीट मार्क आणि शेक इफेक्टची गरज लागते आणि हे दोन्ही सुद्धा मी तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जयहिंद्री डॉट कॉम याला इथं दिलेली आहे तुम्हाला डायरेक्ट क्रोमला जाऊन तुम्ही सर्च करू शकता किंवा तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जे काही लिंक आहे त्यावर टच करून आपलं थमनेल चेक करू शकता आणि तिथून आपलं सगळं मटेरियल डाउनलोड करून घेऊ शकता आणि जे काही आपण मटेरियलसुद्धा दिलेलं आहे तेसुद्धा तिथं एकदम फ्री आहे तर तिथे जाऊन तुम्ही लवकर आपलं जे काही मटेरियल आहे ते तुम्ही अगदी फ्रीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता आणि भावनो हे सगळं तुमच्यासाठीच केलेलं आहे तर प्लीज भावनो माझ्यासाठी एक व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब नसेल केलं खाली एक लाल कलरचं चा सबस्क्राईबचं नावाचं एक बटन दिसत असेल तर पटकन त्याच्यावर टच करा आणि पुणे पुढे जे काही घंटी येते त्या घंटीला अशा प्रकारे ऑलवर सेट करून टाका तर चला भावना आपण आपला आजचा जे काही व्हिडिओ आहे ते तर चालू करूया तर भाऊ सगळ्यात आधी तुम्हाला आपला अलॅट मोशन ॲप इथं चालू करून घ्यायचं आहे बघू शकता हे आपल्या अलॅट मोशन ॲपचं इंटरफेस आहे तर अलॅट मोशन ॲप इथं चालू केल्यानंतर इथं तुम्हाला काय करायचं आहे जे काही प्रोजेक्टचं ऑप्शन आहे बघू शकता इथं तर हे दोन प्रोजेक्ट तुम्ही आपल्या ऑलरेडी आपल्या वेबसाईटवरून डाउनलोड केले असेल जर नसेल केले तर खाली डिस्क्रिप्शनवर टच करा जे काही मटेरियल लिंक ऑल मटेरियल लिंक किंवा बीट लिंक जे काही दिलेलं आहे तुम्हाला जे डाउनलोड करायचं त्यावर टच करा आणि तिथं तुम्हाला बटन सापडायचे जिथे एक शेक इफेक्टचं आणि बीटमार्कचं असं बटन येईल हिरव्या कलरमध्ये तर ते तुम्हाला इथं दोन याच्यावर टच करायचं ते ॲटोमॅटिक रिडायरेक्ट होतील आपल्या अलाट मोशन ॲपमध्ये आणि इन्स्टॉलच्या ऑप्शनवर टच करून हे तुम्हाला अशा प्रकारे इथे इन्स्टॉल करून घ्यायचे आहे तर भाऊ हे दोन इथे इन्स्टॉल झाल्याच्यानंतर तुम्हाला जायचं आहे आपल्या बेटमार्कमध्ये बेटमार्कमध्ये बेटमार्क घ्यायच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपलं ऑल मटेरियलच्या बटनवर जाऊन तिथे जे काही आपलं मटेरियल आहे ते सगळं तुम्हाला डाऊनलोड करून घ्यायचं आहे तर मी सगळं मटेरियल इथं डाऊनलोड केलेलं आहे तर इथं प्लसच्या ऑप्शमध्ये जाऊन एमबीजेशन व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये जाऊन हा आपला जो काही ओवरलेवाला व्हिडिओ आहे ते तुम्हाला इथं लावून घ्यायचं आहे तर मी ते आपलं जे काही व्हिडिओ आहे तिथे लावून घेतो तर भाऊनं आपला ओव्हर लेवलला व्हिडिओ लावल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे हे जे काय ॲरो हो आहे याच्यावर टच करून एक्स्ट्राचा जो काही पार्ट असेल ते इथे डिलीट करायचा असा ट्रिम करायचा हे पार्ट ट्रिम केल्याच्यानंतर पुन्हा सुरुवातीला जाऊन तुम्हाला सुरुवातीला जायचं आहे आणि प्लसमध्ये जाऊन इमेजिशन व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथे तुम्हाला एक पी एन जी लावून घ्यायची आहे तर मी ते पी एन जीसुद्धा इथे लावून घेतो तर भाऊनं पी एन जी लावल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे या बानावर दोनदा टॅप करून या पी एन जीची ड्युरेशन इथपर्यंत वाढून आहे तेही तर उन, ते हे एवढं वाढल्याच्या नंतर पुन्हा तुम्हाला इथे येऊन आपले जे काही ऋतात दृगुळेचे जे काही फोटो असतील ते तुम्हाला इथे एकीकाने इथे ॲड करून घ्यायचे आहे मी सगळे फोटो तुम्हाला फुल एच डीमध्ये दिलेले आहे आपल्या ऑल मटेरियलसोबत आणि जे काही फोटो आहे ते मी पोर्ट्रेट साईडच्या रेशोमध्ये म्हणजे फोर टू फाईव्हच्या रेशोमध्ये दिलेले आहे तर तुम्हाला अगदी सोपा आहे फक्त फोटो टच करायचं अशा प्रकारे आणि याचं जे काही ड्युरेशन एक्स्ट्राचे फक्त इथं कट करायची तुम्हाला जास्त काही काम लागणार नाही तर मी ही जे काही प्रोसेस आहे फोटो ॲड करायची ती इथं थोडी स्किप करतो तर भावनो आपल्या लास्टच्या बीटमार्क पर्यंत आपले सगळे फोटो म्हणजे ऋता मॅमचे जे काही फोटो आहे ते तुम्ही ॲड केलेले आहेत तर हे फोटो ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला आपल्या शेक इफेक्टमध्ये जायचं आहे तर शेक इफेक्टमध्ये जायच्या आधी तुम्हाला एकदा आपलं सॉन्ग इथून ऐकून दाखवतो दा काय प्ले केलं सॉरी भाऊ तर मी सॉंग कसं काय प्ले केलं कारण तुम्ही जर ऐकलं तर या सॉंगमध्ये तीन बीट आहेत आणि नंतर एक शिट्टी आहे तुम्ही एकदा तुम्हाला ऐकून दाखवतो तर बघू शकता एक दोन तीन पुन्हा सिटी एक दोन तीन पुन्हा सिटी तर ते कस काय साठी कारण आपल्या शेक इफेक्टमध्ये जाऊन सगळ्यात आधी तर आपल्या या पी एन जीची ची जे काही म्हणजे इफेक्ट आहे त्या इफेक्टमधून कॉपी करायचा आणि जे आपण पी एन जी आपल्या ओव्हर लेवर लावली त्या पी एन जीला आपल्याला फक्त ही इफेक्ट पेस्ट करायचा हे याचं काही जास्त काही काम नाही आपल्याला फक्त तिथून याला पेस्ट करायचं आणि पुन्हा आपल्या शेक इफेक्टमध्ये जाऊन आता हा जे काही फोटो आहे या फोटोला जे काही इफेक्ट आहे ते आपल्याला इफेक्टमधून कॉपी करायचं हा इफेक्ट कॉपी नंतर आपल्याला पुन्हा काय करायचं आहे आपल्या बीटमार्कमध्ये जाऊन पहिल्या तीन फोटोला इथं इफेक्ट लावून घ्यायचा पहिल्या तीन फोटोला लावून टाकायचा म्हणजे याला एकदा पेस्ट इफेक्ट करायचं पुन्हा याला एकदा पेस्ट इफेक्ट करायचं पुन्हा याला एकदा पेस्ट इफेक्ट करायचं पहिल्या तीन फोटला इफेक्ट लावायचा आणि चौथ्याला लावायचा नाही चौथ्याला आपल्याला जे काही तीन नंबरचा इफेक्ट आहे ते लावायचं आहे तर त्याच्यासाठी मी तुम्हाला सॉन्ग आपल्या इथं प्ले करून दाखवलं होतं तर या पहिल्याला लावला या दुसऱ्याला लावला आणि पुन्हा या तिसऱ्याला लावला तर चौथ्याला लावायचा नाही पुन्हा या पहिल्याला लावला पुन्हा या दुसऱ्याला लावला पुन्हा या तिसऱ्याला सुद्धा लावून टाकू आणि चौथ्याला लावायचा नाही म्हणजे याला लावायचा नाही तर अशा प्रकारे भावना एक तुम्ही म्हणजे तुमच्या मनानं मी एक माझ्या मनानं अशी नंबर दिली तुम्हाला जी वाटते ती तुम्ही नंबर देऊ शकता याला लावला तर याला लावायचं नाही याला लावायचा हे या एक हा दोन हा तीन या तीनला लावायच्यानंतर याला लावायचं नाही आपल्याला डायरेक्ट इथं द्यायचं तर हा एक हा दोन नंबरचा आणि हा सॉरी तर हा इथं तीन नंबर तर हा तीनचा झाल्यानंतर याला लावायचं नाही पुन्हा याला लावायचा तर आपण इफेक्ट्समध्ये जाऊ तीन डॉटमध्ये जाऊ एक दोन आणि हा तीन पुन्हा याला लावायचं नाही एक दोन आणि हा तीन तर अशा प्रकारे तुम्हाला जे काही इफेक्ट आहे ती इथे लावून घ्यायची आहे थोडा वेळ लागायला भावानो ते वेळ ला लागू द्या कारण व्हिडिओ जर चांगला पाहिजे असेल तर वेळ तर ला जाणारच तर हे तीन झाल्यानंतर आता हा मोठा फोटो आहे म्हणजे याची जे काही ड्युरेशन ती जास्त आहे तर याला असं ठेवायचं आहे याला याला आपल्यालासुद्धा तीन नंबरस लावायचा आहे एक हा दोन आणि पुन्हा हा तीन पुन्हा याला सोडायचं पुन्हा हा एक पुन्हा हा दोन आणि पुन्हा हे तीन तर हे तीन झाल्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आता आपल्या शेक इफेक्टमध्ये जाऊन जे काय आपण तीन नंबरचा इफिट म्हणाल तो तुम्हाला हा वाला कलर जे चेंजिंगवाला हा इफिट तुम्हाला कॉपी जाऊन कॉपी करायचा कॉपी फिट केल्यानंतर बीटमार्कमध्ये जाऊन जे जे फोटो आपले आपले सुटले होते किंवा आपण ठेवले होते त्यांना आता आपल्या इफिट इथं लावून टाकायचं ते या फोटोला सिलेक्ट करायचं पेस्ट इफेक्ट करायचं अशा प्रकारे कलर चेंज होईल एक दोन तीन झाल्याच्यानंतर याला आपल्या इथे इफिट पेस्ट करायचं आहे पुन्हा एक दोन तीन झाल्यानंतर याला इथे इफेक्ट पेस्ट करायचा आहे पुन्हा एक दोन तीन झाल्यानंतर पुन्हा इथे इफेक्ट पेस्ट करायचा आहे पुन्हा एक दोन तीन पुन्हा याला इथे इफेक्ट आपल्याला पेस्ट करायचं आहे पुन्हा एक दोन तीन तर याला इफेक्ट आपल्याला इथे पेस्ट करायचा आहे पुन्हा एक दोन तीन पुन्हा याला इथे इफेक्ट पेस्ट करायचं आहे तर अशा प्रकारे भावनू सगळे जे काही एक दोन सॉरी दोन तीन तर याला इथे इफेक्ट पेस्ट करायचा आहे याला वाटते सॉरी याला इथे इफिट पेस्ट करायचा पुन्हा एक दोन तीन ठेवल्यानंतर ही आपल्या मोठी ज्याची ड्युरेशन त्यालासुद्धा इथे इफिट पेस्ट करायचा आणि एक दोन तीन म्हणजे याला इथे एकदम इफिट पेस्ट करून टाकायचा तर बनू हे एवढं झाल्याच्यानंतर था पुन्हा आपल्याला काय करायचं आहे पुन्हा आपल्या आपल्याला पहिल्या बीटमार्कवर जाऊन आपली जे काही शॅडो असते तिथं लावून घ्यायची आहे शॅडो लावल्यानंतर इथून आपल्या एकदम शेवटी जाऊन शेवटपर्यंत याची ड्युरेशन वाढून मूव अँड ट्रान्सफॉर्म जाऊन याची जे काही साईज असते ते इथं वाढून घ्यायची आहे साईज वाढल्याच्यानंतर पुन्हा आपल्या पुन्हा आपल्या पहिल्या बीटमार्कवर जायचं आहे पहिल्या बिटमार्कवर याच्यानंतर जे काय नाद खुळावाली पी एन जी आहे जे मी तुम्हाला दिलेली आहे तिला दिले इथं ॲड करा आणि मू आणि ट्रान्सफॉर्म जाऊन चौथ्या ऑप्शनमध्ये आप जाऊन आपल्या या जीला थोडासा इथं मूव्ह करून घ्या तर आपण इला असं करूया अशा प्रकारे तर अशा प्रकारे इला मूव करा आणि पी एन जीला असं इथं ठेवून टाका पी एन जीला इथं ठेवल्याच्यानंतर बॅक येऊन याची ड्युरेशन पी एन जीची अगदी एकदम शेवटी जाऊन या ऑप्शन टच करून अशी शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे तर याची ड्युरेशन वाढल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला त्या तिथंच येऊन इथं आपल्याला काय करायचं पाहून एक इमोजी इथं लावून घ्यायची आहे तर हिवाली इमोजी लावून घ्यायची आणि इलासुद्धा असं इथं छोटं करायचं अशा प्रकारे तर खूप छोटी झाली अशा प्रकारे छोटं करा थोडे असं बेंड करा आणि मोठ ट्रान्सफॉर्मध्ये जाऊन असं इथं ठेवून टाका तर अशा प्रकारे आपण इथं ठेवून टाकूया आणि या पिंजची ड्युरेशनसुद्धा शेवटी जाऊन पण इथे वाढून टाकायची आहे तर मान हे एवढं जायचं नंतर पुन्हा आपल्याला काय करायचं आहे पहिल्या मार्कर येऊन इथं आपल्या एक ओव्हर लेवाला जे काही काही व्हिडिओ आहे तिथं लावून टाकायचं आहे हा व्हिडिओ लावल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जे काही आपली शेवटची बीटमार्क आहे तिथून आपल्याला म्हणजे त्याच्यापासून एक्स्ट्राचा पार्ट जे काय असेल ते इथं डिजिट करायचं आहे इथून तर आपण याला इथं असं ट्रिम करूया याला ट्रिम केल्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीमध्ये जाऊन लायटनमध्ये जाऊन अशी ब्लेंडिंग आपल्याला फक्त आणि फक्त स्क्रीनमध्ये करून घ्यायची आहे तुम्ही लायटनमध्ये सुद्धा करू शकता तर हे एवढं घ्यायचं नंतर भावनो आपला जे काही व्हिडिओ आहे तिथं रेडी झालेलं आहे तर आपल्याला सुरुवातीला जाऊन प्लसमध्ये जाऊन इमेजेशन व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये जाऊन जो काही आपला लोगो असते तिथं लावून घ्यायचा आहे तर भावनो लोगो लावून लोगोची ड्युरेशन शेवटपर्यंत तिथं वाढून घ्यायची आहे आणि हे जे काही एक्सपोर्टचं ऑप्शन आहे यावर टच करून व्हिडिओच्या ऑप्शनवर टच करायचं या बानावर टच करून तुमचे जे काही फोनला सपोर्ट करत असेल एक्सपोर्टिंगचे रिझोल्यूशन रिझोल्युशन हाय करून इथं तुमचा व्हिडिओ इथे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर भाऊ ना इथं आपला व्हिडिओ एक्सपोर्ट झालेला आहे व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्यानंतर फक्त सेवचा ऑप्शन टच करून आपला जे काही व्हिडिओ आहे ते गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे तर भाऊ एकदा तुम्हाला आपला जे काही रेडी व्हिडिओ आहे ते तुम्हाला प्ले करून दाखवतो

तर भाऊ अशा प्रकारे आपल्या व्हिडिओ एक्सपोर्ट झालेले आहे तर मध्ये जाऊन तुम्ही जसं सेव्ह केलेलं आहे तर भाऊ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक नक्की करा आणि आपल्या जर सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा कारण तुम्हाला आपल्या तुम्हा चॅनलवर तुम अशाच प्रकारे मराठीमधून एडिटिंग शिकवली जाते तर चला भाऊ आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना उद्याच्या व्हिडिओमध्ये